भाजप नेते समरजीत घाटगे आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करत आहेत. राष्ट्रवादीचे नेते शरदचंद्रजी पवार यांच्या उपस्थितीमध्ये होणाऱ्या जाहीर सभेमध्ये हा सगळा पक्षप्रवेश कागलमध्ये होणार आहे. माझ्यासोबत समरजीत घाटगे आहेत, बोलूयात. काय सांगाल, आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये आपला पक्षप्रवेश होतो? आज आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये आपला पक्षप्रवेश होतो आहे. माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे, कागलकरांसाठी, की या प्रवेशासाठी ऑल द वे पवारसाहेब कागलला येत आहेत, ही आमच्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. खरं तर बॅनरबाजी मोठ्या प्रमाणावर दिसते, कागलमध्ये वस्ता आलेले आहेत, वस्ता देत आहेत, काय कसं बघताय? कागलचे आणि महाराष्ट्राचे ओरिजिनल वस्ताद पवारसाहेबच आहेत, आणि त्याच्यामुळं पवारसाहेब काय आहेत आणि त्यांचं काय दबदबा आहे हे येत्या काळामध्ये दिसून येईल. खरं तर भाजप पक्षामध्ये तुम्ही 8 ते 9 वर्ष काम केलं, ग्रामीण भागात खरं तर भाजपला पोहोचवण्याचं काम तुम्ही केलं, मात्र आता हा पक्ष तुम्हाला सोडावा लागतोय, काय भावना आहे? ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. मी आता या गोष्टीवर बरंच बोललेलो आहे, तर मला वाटतं आधी त्यावर मला बोलणं आता योग्य वाटत नाही. आता आदरणीय शरदचंद्र पवार साहेब आणि जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण काम करणार आहे. खरं तर जयंत पाटील परवा म्हणाले होते की वस्तादाचा शेवटचा डाव शिल्लक असतो. आज काय बघायला मिळणार आहे कागलमध्ये? अजून 2 महिने आहेत, आज ट्रेलरच आहे, अजून 2 महिने बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत आपल्याला. खरं तर आज तुमचा पक्षप्रवेश होतो आहे, मात्र तत्पूर्वीच एक आरोप तुमच्यावर कालपासून होतो आहे, कसं बघताय आरोपाकडं, कशातून हे आरोप होत राहणार? पवारसाहेबांचं अजून भाषण व्हायचं ते हे आरोप सुरू झालेत, अजून पुढे आरोप होत राहणार. ठीक आहे ना, त्यांच्याकडे सत्ता आहे, ते काय कारवाई करायची करू दे, लॉ विल टेक इट्स ओन कोर्स. खरं तर महाविकास आघाडीच्या नेत्यांची देखील काही दिवसामध्ये तुम्ही भेटीगाठी घेतलेले, शाहू महाराजांची भेट घेतलेली आहे, सतेज पाटील यांची देखील भेट घेतलेली आहे. खरं तर सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांचे मैत्रीचे संबंध जिल्ह्याला माहीत आहेत, अशा परिस्थितीमध्ये कशा पद्धतीनं पुढं जाणार आहे? आता बेसिकली महाविकास आघाडीचे नेते आहेत बंटी पाटील साहेब, सतेज पाटील साहेब, त्यांची माझी भेट झाली, त्यांचं मार्गदर्शन घेतलं आणि सगळ्याच नेत्यांना, शाहू महाराजांनाही भेटलो, सगळ्यांना भेटत भेटत मी चाललो आहे आणि सगळ्यांच्या एकत्रित मिळूनच आपण हे करू शकणार, त्यासाठी माझी भेट झाली. खरं तर कागलमध्ये हे जे परिवर्तन होते किंवा कागलमध्ये जो आज पक्षप्रवेश होतोय त्याचे पडसाद राज्यामध्ये देखील उमटतील अशा चर्चा सुरू आहे, सुरुवात तुम्ही केली. मी कागलपुरतं बोलू शकेन, राज्याबद्दल मी बोलणं योग्य नाही आहे, त्याच्यावर पवारसाहेब आणि जयंत पाटील साहेब आणि सुप्रियाताई बोलतील, पण कागलमध्ये 100% ह्या परिवर्तनाला हे फार मोठं एक जो राजकीय प्रवास आजपासून तुमचा सुरू होतो आहे कुठंपर्यंत जाईल असं वाटतंय, काय त्याचे परिणाम आगामी काळामध्ये कोल्हापूर जिल्ह्याला आणि कागलला बघायला? आत्ता कागल गडिंग्लज उत्तूरच्या परिवर्तनासाठी माझा हा प्रवास आहे आणि आपण त्याच्यावर जास्त फोकस करू. थँक्यू. पहिला पण हे होते भाजप नेते समरजीत घाटगे, जे आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत आणि त्याआधी त्यांनी TV9ला दिलेली ही प्रतिक्रिया आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील काटकरचं भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.